7 जुलै 1965 या मृत्यूचे काय चालले? सावित्रीला तू कसले वरदान देऊ इच्छितो? कन्या, पुत्र, वारे वा, हसत माताजी म्हणतात, अगदीच नीच आणि गावंढळ येतो. हृदयातील मनातील तुझ्या स्वरूपाच्या दुहिता कन्या मी तुला देईन, पराक्रमी पुत्र देईन. त्याचा असुरी आनंद पाहिलात का, किती नीच आणि गावंढळ येतो. अशाने हुरळून जाणारे लोक खरोखरी जगात असतील? मला असे वाटते की सर्व मायावादी आणि निर्वाणवादी मंडळींना नाउमेद आणि परावृत्त करण्यासाठी श्री अरविंदांनी मृत्यूदेवाला हे तर पुरस्सर इतक्या नीच व गावंढळ स्वरूपात उभे केले आहे. आणि मी अगदी लहान 5-1 वर्षाची असताना देखील मला अगदी स्वाभाविक वाटत होते. जर कोणी म्हणाले की या जगात इतपर क्रौर्य नसले पाहिजे, तेव्हाही मला त्यात काहीतरी तथ्य वाटत असे. लोकांच्या दुष्टपणामुळेच निर्माण होणारा अन्याय आणि दुःख इतपर थांबायला हवे या म्हणण्यातूनही एखादी व्यक्ती काही तत्वांना वाहून घेऊ शकते. पण कन्या आणि पुत्र निर्माण करणे शारीरिक दृष्ट्या मला कधीही आईपणाच्या भावनेने ग्रासले नव्हते. जगात कोट्यावधी लोक प्रजोत्पत्ती करण्यात मग्न आहेत, मग काय सर्वांनी तेच करीत बसायचे? नाही, मानवाने खरे तर जन्माला येण्याचा हेतू तो नाहीच म्हणून. 21 जुलै 1965 या सर्व पंक्तींचे पुनर्लेखन करण्याचे श्री अरविंदांच्या मनात होते. आणि जेव्हा कुणीतरी त्यांना त्याबाबत विचारले, निरोध की पुराणी आता हे मला आठवत नाही, ठाऊक नाही, तेव्हा ते म्हणाले नंतर बघू. निरोधलाच ते म्हणाले होते, आता नंतर कधीच येणार नाही हे त्यांना चांगले ठाऊक होते. त्यावेळी ते त्यांना आधीच ठाऊक होते, नाही नंतर मला ठाऊक नाही. 24 जुलै 1965 आणि वैश्विक भूमिकेवरून पाहता या शैथिल्याने या अचेतनेने मृत्यूचे अस्तित्व. 7 ऑगस्ट 1965 भौतिक मन शांतपणे राहून कार्य करीत राहणे ते शिकले आहे. फार छान आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी ते अभिव्यक्त करते तेव्हा ते भूतकाळात अधिकाधिक मार्ग सरते. चला, मला वाटतं आपण सावित्री पुन्हा सुरू करूया. 8 सप्टेंबर 1965 महान तारका माझ्याच अक्षय अग्नीतून प्रज्वलित झाल्या आहेत आणि जन्म आणि मृत्यू ही दोन्ही त्या अग्नीचे इंधन आहे, म्हणूनच उत्पन्न केले आहेत. प्रेम करण्यासाठीच माझा एक आंधळा प्रयत्न म्हणजे जीवन होते. पृथ्वीने माझा संघर्ष पाहिला आहे, स्वर्गाने माझा विजय पाहिला आहे. सावित्री सर्ग 10 अध्याय 3 ती म्हणते, जन्म आणि मृत्यू हे इंधन आहे, नंतर माझ्या अंध प्रयत्नात मी फक्त जीवनावरच प्रेम करण्याचा प्रयत्न केला. प्रेम करण्याचा प्रयत्न हा अंध असल्याने तो फक्त जीवनापुरता सीमित होता, पण मृत्यूवरही मी विजय मिळवला आहे. हे फारच मौजेचे आहे. पृथ्वीने माझा संघर्ष पाहिला आहे, स्वर्गाने माझा विजय पाहिला आहे. तरीही पृथ्वीने विजय पाहिला पाहिजे, कारण पृथ्वीवरच विजयाची अपेक्षा आहे, होय ना? हो, पण ती पृथ्वीवर विजय मिळवू शकली नाही, कारण स्वर्गाची त्यात त्रुटी होती. जीवनावर ती विजय मिळू शकली नाही, कारण मृत्यूची त्यात उणीव होती. आणि जीवनावर विजय मिळवण्यासाठी तिला मृत्यूवर विजय मिळवणे आवश्यक होते. कल्पना अशी आहे, मृत्यूला जिंकून घेतल्याखेरीज विजयाची कल्पना अशक्य आहे. मृत्यूला नेस्तनाभूत केले पाहिजे, इतपर कुठेही मृत्यूचा वावर नको, हे अगदी स्पष्ट आहे. श्री अरविंद येथे असे म्हणतात की प्रेमाचे तत्व ज्वालेत रूपांतरित होते आणि नंतर त्याचे प्रकाशात परिवर्तन होते. प्रकाश ज्वालेत रूपांतरित होत नाही, तर ज्वाला प्रकाशात रूपांतरित होते. महान तारका प्रकाश देतात, कारण त्या प्रज्वलित झालेल्या असतात आणि त्या प्रज्वलित होण्याचे कारण म्हणजे त्यांच्यावर होणारा प्रेमाचा परिणाम. मग प्रेम हे मूलतत्व असेल का? त्यांना तसंच म्हणायचं आहे का असं दिसत. पण मी माझा अनुभव तुम्हाला सांगितला आहे. 1962 एप्रिल मध्ये आलेली दिव्य प्रेमाची महान कंपने, प्रकाशाच्या पलीकडे, चेतनेच्या पलीकडे, अगदी अखेरच्या प्रदेशात
तो एकदा पोहोचतो जिथे प्रेमाचे अधिष्ठान आहे. एकदा हा एक म्हणजे मी तर नव्हे, मला माहित नाही, अनुभव असे सांगतो की आपल्या पवित्रतेत प्रकट होणारी ही अंतिम गोष्ट आहे आणि या एकातच रूपांतर करण्याची शक्ती आहे. श्री अरविंदांनी येथे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, प्रेमाचा विजय हाच अंतिम विजय आहे. ते म्हणाले की सावित्री आख्यायिका व प्रतीक आहे, त्यांनी त्या आख्यायिकेला प्रतीक बनवले. प्रेमाचे मूर्तिमंत तत्व असलेल्या सावित्रीची मृत्यू बरोबरील संघर्षाची ही कथा आहे आणि मृत्यूवरच तिने विजय मिळवला आहे. जीवनावर नव्हे, जीवनात राहून मृत्यूवर विजय मिळवण्याखेरीज ती जीवनात विजयी होऊ शकली नसती. इथे ते इतक्या स्पष्टपणे मांडले आहे की याची मला कल्पनाही नव्हती, मी फक्त एकदाच काय ते वाचले होते. एकूण एक खूप मजेशीर प्रकरण आहे. कितीतरी वेळा श्री अरविंदांनी माझे अनुभव सावित्रीत ग्रथित केलेले आहेत. मी लोकांसमोर कितीतरी गोष्टी सांगितल्या आहेत, अशा गोष्टी येतात, वरून खाली आल्याचा आविर्भाव त्या करतात, पण मी त्या सांगू शकते आणि त्यांनी त्या लिहिल्या आहेत याची मला जाणीव आहे. तेव्हा साहजिकच त्यांनी ते लिहिले तेच मी पुन्हा सांगत असल्यासारखे दिसते. पण मजा अशी की मी ते कधी वाचलेच नव्हते आणि आताही तेच घडत आहे. सावित्रीतील या पंक्ती मी वाचल्या खऱ्या, पण त्यांच्याकडे माझे लक्षच नव्हते, कारण मला स्वतःला तो अनुभव नव्हता. पण आता मला तो अनुभव आला असल्याने त्यांनी ते नमूद केल्याचे मला दिसले. किती मजेशीर आहे सगळं ना. कदाचित आपल्याला सावित्री पुन्हा वाचावी लागेल. आपल्याला खरंच भला माणूस बनायचे असेल तर समग्र सावित्रीचे भाषांतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, खरं की नाही. सावित्रीच्या अंतिम अध्यायावर स्वर्ग 10 आपण जे काही करीत आहोत तेच उर्वरित भागाबद्दल करावे असावे. मी एकटीने एका भागाचे भाषांतर केले, पण ते आपण सर्वांनी मिळून करण्यात किती मजा येईल नाही. आपण प्रयत्न करूया, पण प्रसिद्ध करण्यासाठी नाही, कारण ते एकदा प्रसिद्ध झाले की त्यात एक प्रकारचा हिणकसपणा येतो. जे काही प्रसिद्ध होते ते हिणकस बनते, अन्यथा लोकांना ते समजतच नाही. तेव्हा आपण हे भाषांतर स्वांत सुखाय करूया. पण हे फार मजेशीर आहे. परवा मी या विषयावर काही टिप्पण केले. ज्यांना दिव्य प्रेम समजते व जे त्यांच्या मनाला भावते अशी माणसे फार दुर्मिळ आहेत, अपवादात्मक असतात, कारण दिव्य प्रेम हे ममत्वापासून मुक्त असते. प्रेम विजयाचा अनुभव करण्याची आवश्यकता त्याला भासतच नाही. तुम्ही जर ममत्वाला दूर केले आणि कुणाला खुश करण्यासाठी गरज बाजूला ठेवली तर डोके खाजवीत लोक म्हणतील की आपण प्रेमात तर पडला नाही. आणि तुम्ही फक्त या दोन गोष्टी जेव्हा दूर ठेवाल तेव्हा दिव्य प्रेमाची सुरुवात होईल. 13 ऑक्टोबर 1965 सावित्रीतील एक ओळ आहे, तिचे स्वैर भाषांतर. स्वतः मुक्त व्हा, फक्त देवाचेच अस्तित्व उरेल. भाषांतर स्वैर खरे, पण कल्पना स्पष्ट आहे आणि त्याच अवस्थेत ते अस्तित्वात राहू शकते. आणि हे उघडच आहे की देहाचे विसर्जन होत नाही, ते इथेच आहे की नाही. हो ना, तुम्ही त्याला पाहू शकता आणि देहात सुमेळ सुसंवाद साधण्याची ही एक फक्त ही एक अचूक पद्धत आहे. हे परमात्म्याचे स्मितक, बाकी सर्व काही, सर्व दक्षता इतक्या निरर्थक व म्हणून अपूर्ण दिसतात. हाच एक फक्त मार्ग सर्वांसाठी, अगदी सर्वांसाठी. 30 नोव्हेंबर 1965 माताजी सावित्रीचे भाषांतर सुरू करतात. जीवनाच्या प्रचंड प्रवाहाच्या अर्थाची कल्पना करीत त्यांनी अनिश्चित परिसरावर विश्वास ठेवला आणि आपल्या चैतन्याचे स्थित्यंतर घडविण्यासाठी त्यांनी मृत्यूची परीक्षा दिली. सावित्री स्वर्ग 10 पर्व 4 बरोबर सुखासीन स्वर्गाची आशा बाळगणारे हेच ते लोक आहेत. संपूर्ण पाश्चात्य जगताची अशी धारणा झाली आहे की पृथ्वीचा जसाच्या तसा स्वीकार करावा आणि दुसऱ्या जगातील जीवनाची पूर्व तयारी करण्यासाठी सज्ज व्हावी. तुमच्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे तो स्वर्ग किंवा नरक असेल. ते काही का असे ना,
नरकाचा विचार जरी बाजूला ठेवला तरी ज्यांच्या जवळ सदिच्छा आहे ते स्वर्ग सुखाची प्राप्ती करून घेतील। काय विचित्र कल्पना आहे, नाही असो, पण सावित्रीतील सर्वत्र ज्ञानाचा विलक्षण ठेवा खचून भरलेला आहे। प्रत्येक टप्प्यावर ज्ञानापासून वंचित असे त्यात काहीही नाही, यात खरी मजा आहे।